वादळही येतातच, पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेस का घोडा. आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची. याच प्रतिसादानं C24 तास वृत्तवाहिनीनं 10 वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत 11व्या वर्षात पदार्पण केलंय. C24 तास जगावर्तमानात बिनधास्त. वृत्तवाहिनीला 10व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा वसा हा आपल्या कर्तृत्वावरती स्वतःला सिद्ध करावा लागतो. आलेल्या आव्हानांची संधी करून त्यामधनं विकासाचं व्हिजन निर्माण करण्याची ताकद ज्यांच्या अंगी आहे, असे पावळगावाचे सुपुत्र आणि युवा उद्योजक यशस्वी व्यावसायिक म्हणून ज्यांची पुणे नगरीमधील व्यावसायिक असोसिएशननं देखील दखल घेतली आहे आणि ज्यांना युवा उद्योजक म्हणून सन्मानित केलं आहे, असे माननीय श्री योगेश दादा पोपटराव चौधरी पाटील. वारकरी सांप्रदायिकेचे बाळकडू वडिलांकडनं आत्मसात करून वारकरी सांप्रदायिकेचा वसा आणि वारसा असलेले आणि वारकरी सांप्रदायिकेची भगवी पताका खांद्यावरती घेऊन पाबळ गावाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रासोबतच गावामधील मंदिरांचा जीर्णोद्धार करून पाबळ येथील अबाल, कष्टकरी, महिला वर्ग यांना गेल्या 12 वर्ष विविध तीर्थांचे मोफत असं दर्शन करून आणणारे पाबळ तालुका शिरूर येथील प्रथम युवा कार्यकर्ते, एक उद्योजक म्हणजे माननीय श्री योगेश दादा चौधरी पाटील. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सहकार यांच्या निमित्तानं विकासाचं व्हिजन सिद्ध करण्यासाठी नेहमी योगेश दादा यांचा प्रयत्न आहे आणि यापुढे देखील राहील अशी चौफेर विविधांगी क्षेत्राची जाण असलेले, एक संयमी, सरळ, साधी राहणी असलेले युवा उद्योजक म्हणून पुणे नगरीमध्ये कार्यरत असलेले दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री योगेश दादा चौधरी पाटील.